यामधून माफिया तयार झाले, त्यांना पाठीशी घातलं जात आहे, संरक्षण दिलं जात आहे, मंत्र्यांचं संरक्षण आहे, कुठे चाललंय राज्य? आणि हे उद्ध्वस्त होत आहे या ड्रग्स माफियाच्या माध्यमातून। पण त्यांना या राज्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आवाज उठवतो त्यावेळेस ते दुसरीकडे बोट दाखवतात आणि या माफियांचं संरक्षण करतात। ललित पाटील हा एक छोटासा आहे त्यातला, आणि ह्यातमध्ये तर सर्व सरकारचे अनेक सत्ताधारी पक्षातील लोक यामध्ये गुंतलेले आहेत आणि तेच यांना पाठीशी घालत आहेत। हा महाराष्ट्र उजाळून टाकून तरुणाला उद्ध्वस्त करण्याचं पाप सध्या राज्यात सुरू आहे आणि याचे कनेक्शन शेजारच्या राज्याशी आहेत। हा संपूर्ण नेटवर्क जो आहे याच्यावर कंट्रोल आहे, हे चालवते धनी आहे। बाजूला असलेला गुजरात लपवायचं काय आहे? तिथूनच येतात, दोन दोन हेलिकॉप्टर येतात राज्यात, कोण आणतात हेलिकॉप्टरनी येऊन त्या ड्रग्सच्या ठिकाणी जिथे हे सगळं तयार होतं त्याचं कंट्रोल पूर्ण आहे। त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले अनेक मंत्री त्यामध्ये सहभागी आहेत। उत्तर महाराष्ट्र सर्वच प्रकरणाची झाली पाहिजेत। आज काही मंत्र्यांचे फोटो आहेत या संपूर्ण तुम्हाला सगळं माहित आहे, ते फोटो आम्ही दाखवू आज। आणि ते फोटो जेवतानाचे फोटो आहेत, काय तो निमंत्रित पाहुणा त्यांना माहित नव्हतं का उद्या यांच्या बरोबर दाऊद बाजूला बसून जेवेल? हे म्हणतील की हा दाऊद नाही, आम्हाला ओळखतच नव्हता म्हणून आम्ही जेवायला बसलो। अरे मंत्री आहात तुम्ही, तुमच्या बाजूला कसा असं या दहशतवाद्याचा मोर्चा कसा काय बसू शकतो? गिरीश महाजन हे त्यामध्ये तुम्ही नाही काय? गिरीश महाजन कसे काय जेवू शकतात? मग हे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा हे सर्व चौकशी सर्वांची झाली पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू